तर आम्ही इथे बनवलेला आहे शाडू मातीचे गणपती. प्रोसेस चालू आहे अजून बनवायची आणि तुम्हाला पण सगळं व्हिडिओमध्ये डिटेल मी दाखवणार आहे. आज मी एक पार्ट टाकते, दुसरा पार्ट मी उद्या टाकणार आणि सगळं डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. तर गणपती कसं बनवायचं ते चालू करूया. त्यापूर्वी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मनीष रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेलच्या चिन्हाला प्रेस करा. मग तुम्हाला असे नवीन माझे व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन आणि तुम्ही माझी एकही नवीन रेसिपी मिस नाही करणार. तर शाडूची गणपती बनवायला खूप सोपी आहे. आज आम्ही घरीच इको फ्रेंडली गणपती बनवणार आणि इको फ्रेंडली थीम करू लागलो. मी सर्वांनाच या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की इको फ्रेंडली तुम्ही डेकोरेशन इको फ्रेंडली गणपती तुम्ही करा. शाडूची माती इथे आम्ही घेतलेली आहे, ही भिजलेली माती घेतलेली आहे. आम्ही तुम्हाला सुकी माती मिळेल तर सुकी पण माती तुम्ही इथे वापरू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे माती ओली भिजलेली माती आलेली आहे ही तुम्ही आणू शकता, सुकी पण माती तुम्ही आणू शकता. तर घरी बनवायचं कारण की चांगला छोटा गणपती आम्हाला करायचा आहे. यावर्षी मागच्या वर्षाचा गणपती मी माझ्या घरी तसंच ठेवला आहे. हा माझा मोठा मुलगा आहे आणि हा बेबी घरात असल्यामुळे आम्ही यावेळेस घरीच गणपती करणार आहे. मागच्या वर्षीच्या गणपतीसोबत घरच्या गणपतीचं विसर्जन आम्ही यावर्षी करणार आहोत. तर गणपती बनवायला आता आपण चालू करूया. तर अशा प्रकारची माती आम्हाला इथे मिळालेली आहे. ओली मातीची इथे आम्हाला डायरेक्ट मिळालेली आहे. सुकी माती जर तुम्हाला मिळाली तर त्याची तुम्हाला प्रोसेस करून ठेवावं लागते. ओली भिजवून त्याला रात्रभर तुम्हाला ठेवतच ठेवावं लागतं. तर तुम्हाला अशी ओली माती मिळाली तर तुम्ही नक्की आणा. ही 1 किलो माती मला 40 रुपयाला मिळालेली आहे. बॉक्सवर 160 प्राईस होती पण 40 रुपीजला आम्हाला ही माती मिळालेली आहे. हिला थोडंसं मळून घ्यायचं आहे आता नीट. ही फरशी आलेली आहे, तुम्ही पाटावर पण बनवू शकता. माती तुम्ही माती फोडल्यानंतर तुम्हाला झाकून ठेवायची आहे प्लॅस्टिक खालीच, नाही तर ती लगेच सुकी पडते. आणि आवश्यकता वाटल्यास तुम्ही पाण्याचा हात लावून हिला मळून घेऊ शकता. आणि जास्त करून माझ्या मुलांनीच हा पूर्ण गणपती तयार केलेला आहे आणि सोबतच आजूबाजूचे पण शेजारी येऊन बसलेले आहे. मुलांना मजा येते गणपती करताना घरी पण, आणि बाळ पण आमचा आनंद घेत आहे. तर अशा प्रकारे आता बेस तयार करून घ्यायचा आहे इथे. तर मुंबईमध्ये जेव्हा गणपती बुक करतो त्या ठिकाणी स्वतः माझा मुलगा हट्ट करतो जाण्यासाठी, स्वतः डेकोरेशन करतो आणि स्वतः बघतो गणपती बनवायचा. त्याचा त्याला आज इथे उपयोग झालेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच तुम्ही करून घ्या बेस तयार. आणि मी फक्त सुरुवातीला त्याला थोडीशी मदत करू लागले. पूर्ण जास्त करून गणपती माझ्या मुलानेच बनवलेला आहे. त्याचे कान सोंड त्याचं सगळं मुलानेच हात वगैरे बनवलेले आहे. त्याला खूप इंटरेस्ट आहे अशा गोष्टींमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं भरून घ्यायचं आहे नीट. तर मला असं वाटतंय मातीच्या खाली चिटकेल, त्यामुळे मी त्याखाली थोडासा पुठ्ठा ठेवते आहे. कार्डबोर्ड असेल तर तुम्ही तो पण तुकडा ठेवू शकता, पण नंतर माती ही सुट्टी होऊन जाते वाळल्यानंतर गणपती. तर अशा प्रकारे आता सगळे आम्ही भरून घेणार आहे याला आणि मग नंतर गणपती बनवायला चालू करणार आहोत. तर अशा प्रकारे आता तुम्हाला रफली याचं पहिले बनवून घ्यायचं आहे. असे मोठे मोठे गोळे करून तुम्हाला इथे ठेवायचे आहे एकावर एक. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा. गणपती कसा पडणार आहे ते तुम्हाला आता थोडंफार लक्षात आलं असेल याच्या आकारावरून. तर अशा पद्धतीने एकावर एक व्यवस्थित याला ठेवून घ्यायचं आहे. आणि गणपतीच्या बाजूने असं चौरंगासारखं पाट असं मोकळा असं जागा ठेवणार आहे मी ते स्क्वेअर करून. तुमच्या मनाने तुम्ही आयडियाज करू शकतात नंतर जशा पाहिजे तशा. आता याला लंबे असे पाय करून लावून घेतलेले आहे आणि सोबतच मी आता असं पान करणार आहे. एक पायाखाली गणपतीचे पान ठेवणार आहे. तुमच्या मनाने तुम्ही फूल पान जे तुम्हाला बनवायचं ते बनवू शकता आणि बॅक साईडला पण तुम्ही मोठं पान काढून असं किंवा जास्वंदाचं फूल वगैरे काढून तुम्ही बनवून इथे मागच्या साईडला गणपतीच्या बॅक साईडला चिपकून देऊ शकता. तुमच्या मनावर तुम्हाला डिझाईन काय घ्यायचं आहे ते.
तर अशा प्रकारे पानाला व्यवस्थित मी आता बनवून घेणार आहे आणि नंतर त्याला गणपतीच्या एका पायाखाली असं ठेवून देणार आहे. पहिल्यांदाच माझ्या मुलांनी गणपती बनवले आहे आणि त्याला ह्या क्राफ्टमध्ये खूप आवड आहे. आर्ट अँड क्राफ्टमध्ये त्याला सगळं तो त्याच्या मनानेच बनवतो. त्यानेच पूर्ण गणपती बनवलेला आहे. मी फक्त इथे डोळ्यांचं काम नंतर करणार आहे आणि कलरिंगचं पण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय करायचं आहे ते. जर तुम्हाला आता हे असंही गणपती घरी बनवायला आवडत असेल इको फ्रेंडली, तर तुम्ही नक्की जाऊन सामान वगैरे तुम्ही आणा आणि आमच्यासोबत गणपती बनवायला लागा. तोपर्यंत आपण कलरिंगचं काम मग सोबत करूया. गणपती आता आमचं बनवून तयार झालेलं आहे. बाकीची फिनिशिंग आहे ती करून त्याला आता 2 दिवस वाळवून घेणार आहे. तर गणपती आमचा बनलेला आहे. जो वरचा क्राउन बनवलेला आहे तो नंतर तुटून गेला. तो मी मुकुटामध्येच अटॅच करायला पाहिजे होता. मुकुटाने ते कसं बनवायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. आणि माझ्या काही ज्या मिस्टेक झाल्या असतील त्या तुमच्याहून याचा पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर 2 दिवस गणपती सुकतो त्यांना तुम्हाला पाण्याचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थित सुकू द्यायचा आहे. मग क्रॅक त्याच्यात पडत नाही. तर पुढच्या पार्टमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कसा वाटला ते. तर हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.